Z24 तासने पर्दाफाश केलेल्या पोलीस भरती घोटाळ्यामध्ये आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. तीन उमेदवारांची मैदानी चाचणी देणाऱ्या गणेश पवारला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गणेशने पोलीस भरतीत मैदानी चाचणी देण्यासाठी उमेदवारांकडून मोठी रक्कम घेतल्याचं तपासात निष्पन्न झाले. या गणेश पवारच्या चौकशीतून आणखीन माहिती हाती लागणार आहे. मुख्य सूत्रधार मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. गणेश पवार हा खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्राचा शिक्षक असून गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात यश आलेलं आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, Z24 तासनं हा पोलीस भरती घोटाळा उघड केला होता आणि यात आता ही धक्कादायक माहिती पुढे येते. गणेशनं तीन उमेदवारांची चाचणी दिली होती, अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती, पण आता मुख्य सूत्रधाराच्या जवळ पोलीस पोहोचलेत असं म्हणावं लागेल. सुवर्णा, नक्कीच हा जो गणेश पवार आहे या माणसानं हा जो आहे तो पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील एक शिक्षक आहे, म्हणजे खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील, आणि त्याने तीन उमेदवारांच्या ज्या मैदानी चाचण्या दिलेल्या आहेत ते समोर येत आहे. मात्र आतापर्यंतच्या तपासामध्ये तीन उमेदवारांच्या दिलेल्या आहेत, मात्र अजून किती जणांच्या त्याने मैदानी चाचण्या दिलेल्या आहेत हे देखील पाहावं लागेल. आता हा ही जी अटक आहे ही आठवी अटक आहे. यापूर्वी 7 अटक झालेल्या होत्या, तर कालच आणखीन एका जो उमेदवार आहे त्याने डमी उमेदवार बसवल्याचं उघड झालेलं आहे. त्यामुळे आता यामध्ये नेमका मुख्य सूत्रधार कोण आहे, ह्या ज्या घोटाळा हा जो घोटाळा होत आहे, एवढे मोठे डमी उमेदवार जर या मैदानी चाचणी देत आहेत म्हणजे प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे हे समजायला पाहिजे, किंवा घोटाळा होतोय हे प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. आता गणेश पवारला अटक केल्यानंतर तो आता कोणाकोणाची नावं घेतो, त्याच्या मागे कोण आहे, जे प्रशासकीय अधिकारी आहेत का, याचा देखील तपास आता पोलीस करणार आहेत. त्यामुळे ही जी अटक आहे ही महत्वपूर्ण अटक आहे. त्याने जवळजवळ 3-3 लाख रुपये घेतल्याचं देखील बोललं जात आहे. ठीक प्रशांत, एकतर खासगी प्रशिक्षण केंद्रातच तो शिक्षक होता, याचा अर्थ प्रशासनातल्या प्रत्येकाशी त्याची ओळख असणारच आहे, त्यामुळे प्रशासनातले अधिकारी सुद्धा यात असणारच हे यातून स्पष्ट होतच आहे. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.